नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय इतिहास प्रकरण पहिले इतिहासाची साधने आज आपण इतिहासाची साधने या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर आणि व्यवस्थित करणार आहोत स्वाध्याच्या शेवटी गृहपाठासाठी एक प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला खालील चौकोनात दळलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा खाली एक चौकोन दिला आहे त्या चौकोनामध्ये एक एक अक्षर लिहून दिलं आहे त्या अक्षराची जुळवाजुळव करून आपल्याला ऐतिहासिक साधनांची नावे तयार करून ती उत्तरामध्ये लिहायची आहेत तर किती नावे तयार होतात आणि कशी तयार होतात ते आपण बघूयात उत्तर तर उत्तरामध्ये ऐतिहासिक साधने बघा कोणकोणती आहेत तारीख दंतकथा चित्रे खलिते लोकगीते पोवाडे, शिलालेख कपडे चर्च आज्ञापत्रे ताम्रपट श्लोक बखरी ही आहेत दिलेल्या चौकोनामध्ये दळलेली ऐतिहासिक साधनांची नावे एकूण तेरा साधने यावरून आपण लिहिली आहेत प्रश्न दुसरा आहे लिहिते व्हा लिहिते व्हा यामध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा यासारखी काहीशी प्रश्न विचारले आहेत तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे स्मारकामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो उत्तर स्मारकामध्ये समाधी कबर विरगळ विरगळ म्हणजे स्मृतिशिळा थडगे विजयस्तंभ विजय, विजय कमाणी इत्यादींचा समावेश होतो या सर्व गोष्टींचा स्मारकामध्ये समावेश होतो दुसरा प्रश्न आहे तवारीख म्हणजे काय उत्तर तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे तिसरा प्रश्न इतिहास लेखनात लेखकाचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात उत्तर इतिहास लेखनात लेखकाची चिकित्सक वृत्ती त्याचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू महत्त्वाचे असतात अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा लिहिते व्हा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा गटातील वेगळा शब्द शोधून लिहा खाली चार प्रश्न विचारले आहे या प्रश्नामध्ये काही शब्द दिले आहेत त्या शब्दा शब्दामधून आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे तर पहिल्या प्रश्नातील शब्द आहेत भौतिक साधने लिखित साधने अलिखित साधने मौखिक साधने यामध्ये गटातनं बसणारा शब्द आहे अलिखित साधने दुसरा शब्दांचा गट आहे स्मारके नाणी लेणी कथा यामध्ये गटातनं बसणारा शब्द आहे कथा तिसरा शब्दांचा गट आहे भुर्जपत्रे मंदिरे ग्रंथ चित्रे यामध्ये न बसणारा शब्द आहे मंदिरे आणि चौथा शब्दांचा गट आहे ओव्या तवारीखा कहाण्या मिथके यामध्ये गटातनं बसणारा शब्द आहे किंवा वेगळा शब्द आहे तवारीखा अशा प्रकारे आपण प्रश्न तिसरा गटातील वेगळा शब्द ओळखून शोधून लिहिला आहे प्रश्न चौथा संकल्पना स्पष्ट करा संकल्पना स्पष्ट करण्यासाठी पहिला प्रश्न आहे भौतिक साधने उत्तर पूर्वीच्या काळातील माणसांनी वापरलेल्या वस्तूवरून त्या काळच्या समाजातील परस्पर संबंधाची माहिती मिळते प्राचीन वास्तू वा त्यांच्या अवशेषांच्या साह्याने त्यावेळेच्या मानवी व्यवहारांची त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते अशा सर्व वस्तू आणि वास्तू वा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात भौतिक साधनामध्ये कोणकोणती साधने येतात ते पाहूया आपण एक स्मारके दोन इमारती लेणी शिलालेख नानी ताम्रपट किल्ले ही भौतिक साधने आहेत संकल्पना स्पष्ट करामध्ये दुसरा प्रश्न आहे लिखित साधनी उत्तर मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्याने आपले अनुभव सभोवताली घडणाऱ्या घटना लिहून ठेवायला सुरुवात केली या लेखनावरून आपल्याला त्या काळातील लोकजीवन आचार सण सणसमारंभ खाण्याचे पदार्थ इत्यादींची माहिती मिळते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात लिखित साधनामध्ये कोणकोणती साधने येतात तर ते बघा राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे वंशावळी किंवा शकावली पत्रव्यवहार खलिते न्यायनिवाडे आज्ञापत्रे ग्रंथ चरित्रे परदेशी प्रवाशांची प्रवासवर्णने बखरी तवारीख ही आहेत लिखित साधने तिसरी संकल्पना आहे मौखिक साधने उत्तर लोकपरंपरेत ओव्या लोकगीते लोककथा असे साहित्य पिढ्यानपिढ्या पाठांतराद्वारे चालत आलेले असते असे साहित्य लिहून ठेवलेले नसते अशा साहित्यातून त्या काळच्या समजुती विचार श्रद्धा असे समाज जीवनाचे विविध पैलू समजतात परंपरेने मौखिक स्वरूपात जतन केलेल्या या साहित्याला इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात मौखिक साधने मिथके लोकगीते गाथा श्लोक अभंग पोवाडे म्हणी कथा ही आहेत मौखिक साधने अशा प्रकारे आपण प्रश्न चौथा संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न पाचवा ऐतिहासिक साधनाचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का तुमचे मत सांगा उत्तर ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात त्यासाठी ऐतिहासिक साधनांची गरज असते परंतु ही साधने अस्सल असावी लागतात केवळ जुना लिखित पुरावा म्हणून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही तो मजकूर कोणी केव्हा व का लिहिला याची छाननी करावीच करा लागते सापडलेल्या वस्तूंचीही चिकित्सकपणे पाहणी करावी लागते त्याआधी विश्वासार्ह ठरलेल्या साधनांशी त्या पडताळून घ्यायला हव्यात असे केले नाही तर आपण काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरतील म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते असे मला वाटते प्रश्न सहावा तुमचे मत लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो उत्तर दगडांवर किंवा भिंतींवर कोरलेल्या ले लेखांना शिलालेख असे म्हणतात राजांनी दिलेल्या आज्ञा देणग्या धर्मगुरूंच्या धर्माज्ञा दगडांवर कोरलेल्या असतात त्यातून त्या, त्या काळाची लिपी भाषा समाजजीवन तारखांचा उल्लेख या बाबी समजतात हे शिलालेख कोरलेले असल्याने त्यातील मजकुरात कोणालाही बदल करता येत नाही त्यातील घटना व तारखांच्या उल्लेखामुळे शिलालेख हा इतिहासलेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो अशा प्रकारे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा आहे दुसरा प्रश्न मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात उत्तर ओव्या मिथके लोककथा अशा मौखिक साहित्यात त्या त्या काळातील लोकांच्या समजुती विचार श्रद्धा लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेली असते हे साहित्य पाठांतराच्या रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जाते या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात अशा प्रकारे आपण प्रश्न सांगवा तुमचे मत लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे यानंतर आपण पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एक वर सांगा पाहू यावर आधारित एक प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचे उत्तर लिहूया तर प्रश्न आहे नाणी इतिहास कसा सांगतात जे नाणी असतात त्यावरून आपण इतिहास सांगतो किंवा जे काही इतिहास तज्ज्ञ आहेत ते, ते त्यावरून इतिहास सांगतात तर ते कसं सांगतात तर उत्तर इतिहासाच्या भौतिक साधनातील महत्त्वाचे साधन असलेली नाणी आपल्याला पुढील इतिहास सांगतात नाण्यांवरील चित्रातून त्या काळात कोण राज्यकर्ता होता त्याचा काळ कोणता होता त्यांची माहिती होते त्या काळातील धार्मिक संकल्पना लिपी भाषा यांचा बोध होतो नाण्यांच्या धातूवरून त्या काळात प्रचलित असणारे धातू आर्थिक व्यवहार व आर्थिक परिस्थिती यांची माहिती होते नाण्यांवरील नक्षी चित्रे यावरून तत्कालीन कलेची प्रगती समजते नाण्यांच्या आकारावरून व घडणीवरून तत्कालीन धातुशास्त्र व नाणी पाडण्याची कला समजते अशा प्रकारे नाणी इतिहास सांगतात त्यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक चारवर बोलते व्हा यावर आधारित एक प्रश्न आहे ऐतिहासिक साधनांच्या जतनाचे उपाय सुचवा जी ऐतिहासिक साधने आहेत ते आपल्याला जतन करायचे आहे तर त्याचे उपाय काय आहेत तर ते बघा उत्तर इतिहासाच्या अभ्यासासाठी ऐतिहासिक साधनांची खूप गरज असल्याने त्यांचे जतन करणे हे प्रत्येकाचे काम आहे माझ्या मते आपण त्यांच्या जतनासाठी पुढील उपाय करू शकतो जुन्या वास्तूंची वरचेवर डागडुजी केली पाहिजे म्हणजे वेळ वरचेवर ते जसे खराब होतील ते लगेच बरोबर केले पाहिजे या वास्तूंवर झाडे गवत वाढू देता कामा नये जर झाडे वाढली तर त्यांच्या ज्या वास्तूच्या भिंती आहेत त्या दुभंगतील खराब होतील आणि पडून जातील आणि ती वास्तू नष्ट होईल वास्तूंवर लिहिणे त्यांची नाजधुनुस करणे टाळले पाहिजे ऐतिहासिक वस्तू सावधपणे हाताळल्या पाहिजेत तोडफोड या चोरी होता कामाने त्याची तोडफोड झाली नाही पाहिजे किंवा त्या वस्तू चोरीसुद्धा झाल्या नाही पाहिजे या वस्तूंना व ग्रंथांना पाणी लागता कामाने जे वस्तू असतात किंवा ग्रंथ असतात त्यांना पाणी लागतं का म्हणे कशालाही जर पाणी लागलं ला, तर त्या खराब होतात ओलसरपणा दमट हवा यामुळे त्यांना बुरशी लागते या बुरशीपासून वाळवीपासून त्याचे संरक्षण करायला हवे अशा प्रकारे ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठीचे उपाय सुचवता येतात याशिवाय तुम्हाला आणखी काही उपाय सुचवता येत असतील तर आपण उत्तरामध्ये लिहू शकतो या प्रश्नाचे उत्तर आपण आपल्याला ज्याप्रमाणे माहिती आहे त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळंसुद्धा लिहू शकतो अशा प्रकारे आपण प्रकरणाच्या मागे जो स्वाध्याय दिला होता तो संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे आता वेळ आहे आपल्या गृहपाठाची तर गृहपाठातील प्रश्न आहे एका वाक्यात उत्तर लिहा यासारखा हा प्रश्न आहे तर प्रश्न बघा कवी परमानंदांनी कोणते शिवचरित्र लिहिले त्या शिवचरित्राचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद